नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आपण घेत आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण आहे? तर मित्रांनो, राकेश शर्मा हे भारताचा पहिला अंतराळवीर आहेत. कल्पना चावला ज्यावेळेस अंतराळात गेल्या त्यावेळेस त्यांच्याकडे भारताची रहिवासी नव्हती मित्रांनो, त्यांनी अमेरिकेची रहिवासी पत्करले होते, त्यामुळे राकेश शर्मा हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो, पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह हा शुक्र आहे. क्वेश्चन क्रमांक 3 पहा. 8 मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर मित्रांनो, 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो. प्रश्न क्रमांक 4 पहा. लाळेत खालीलपैकी कोणते पाचक रस असतात? तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे लाळेत टायलिन पदार्थ टायलिन प्रकारचा पाचक रस जास्त प्रमाणात असतो. प्रश्न क्रमांक 5 पहा. श्वास घेणे म्हणजे ऑक्सिजन आपण घेतो, तर उच्च श्वास म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, म्हणजे उच्च श्वास आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 पहा. लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या तुरुंगात मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? तर मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 पहा. जालियनवाला बाग हत्याकांडास आदेश देणारा इंग्रज अधिकारी कोण होता? तर मित्रांनो, जनरल डायर हा आपल्याला माहित आहे, जो ज्याने जालियनवाला बाग हत्याकांडाच्या जो हत्याकांड झाला त्यामध्ये त्याने गोळीबाराचा आदेश दिला होता. प्रश्न क्रमांक 8 पहा. नांदूर मधमेश्वर मेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 पहा. कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी आपल्याला माहित आहे सातारा येथे महाबळेश्वर येथे उगम पावते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 पहा. हॉकीचा जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आपल्याला माहित आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगर म्हणून ओळखले जाते. तसाच असाही क्वेश्चन विचारला जातो, मेजर ध्यानचंद यांच्या नावाने जी ट्रॉफी दिली जाते ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. दिल्लीमधील महात्मा गांधीचे समाधी स्थळ कोणते? तर मित्रांनो, राजघाट येथे महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. 1857 उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले होते? तर मित्रांनो, वी दा सावरकर यांनी 1857 उठावास स्वातंत्र्य युद्ध असे संबोधले होते. प्रश्न क्रमांक 13 पहा. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो, 1852 साली भारतातील पहिली जनगणना सुरू झाली. त्यानंतर प्रत्येक 10 वर्षानंतर आपली जनगणना सुरू करण्यास सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 14 पहा. गोविंदाग्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात? तर मित्रांनो, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो, अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. समुद्राच्या पाण्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर मित्रांनो, समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार टिंबटिंब यांनी स्थापन केले? तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे सातारा येथे प्रति सरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे होते. प्रश्न क्रमांक 18 पहा. ताकामध्ये टिंबटिंब हे जीवाणू असतात? तर आपल्याला माहित आहे ताकामध्ये लॅक्टो बॅसिलस हे जीवाणू असतात. प्रश्न क्रमांक 19. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर आपल्याला माहित आहे मुरलीधर देवीदास आमटे हे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव आहे. क्वेश्चन क्रमांक 20 पहा. भारत आणि चीन यांच्यात युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर आपल्याला माहित आहे 1962 साली भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते. प्रश्न क्रमांक 21. इजिप्त देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो, कैरो ही इजिप्त देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 22. तापमापित खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? तर आपल्याला माहित आहे तापमापित पारा हा पदार्थ वापरला जातो. प्रश्न क्रमांक 23. देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? तर मित्रांनो, इंद्रायणी या नदीच्या काठी देहू व आळंदी हे दोन्ही तीर्थक्षेत्रे वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 24. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात एकूण 6 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 25. जागतिक वजेरी वाहन म्हणजेच इव्ही वाहन हे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वाहन
दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो 9 सप्टेंबर रोजी ईवी वाहन दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर मित्रांनो 1 डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स दिन पाळला जातो. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या व्यक्तीने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे? तर सरदार इकबाल सिंग लालपुरा हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावरती कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या व्यक्तीची उत्तराखंड राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे? तर ले जनरल गुरमीत सिंग यांची नवीन उत्तराखंड राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. तर मित्रांनो, कोणत्या देशाने गोफेन 502 नावाचा पृथ्वी निरीक्षक ग्रह उपग्रह अंतराळयानात प्रक्षेपित केला? तर मित्रांनो, चीनने गोफेन 502 नावाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळयानात प्रक्षेपित केला आहे. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा क्वेश्चन पहा, जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 12 मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, क्वेश्चन्स आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, अतिशय इम्पॉर्टन्ट क्वेश्चन आहेत मित्रांनो. आणि चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच असेच क्वेश्चन्स आणि व्हिडिओज आपल्यासाठी आपण नेहमी घेऊन येत असतो.